गोष्टीची वाट पाहत होतो. लसीकरण कधी होणार, लसीकरण कधी होणार. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की शेवटी ठीक आहे त्याचे रिझल्ट येतील, पॉझिटिव्ह तर 100% येतील. आज संध्याकाळी मला वाटतं आज सोलापूरमध्ये आज येईल ना संध्याकाळी, आज संध्याकाळी लस आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्याची 34,000 एवढी लस डोसेस हे आपल्या लसीचे उपलब्ध होणार आहेत आणि त्याची सुरुवात आपण 16 जानेवारीला लसीकरणाचा पहिला आपला टप्पा हा होणार आहे. जिल्ह्यातील 16 केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. ग्रामीण भागातील 12 केंद्र व शहरातली 4 ठिकाणी ही केंद्र आहेत. प्रत्येक तालुक्यात 1 आणि माळशिरस तालुक्यामध्ये 2 अशी ही केंद्र राहणार आहेत. लसीकरण तयारीसाठी 5 जानेवारीला आपल्या सगळ्यांना माहिती की ड्राय रन घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 4 ठिकाणी घेण्यात आला होता. लसीकरणासाठी प्राथमिक तयारी पूर्ण झालेली आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 599 लस टोचक नियुक्त करण्यात 600 लोकांची आपण नियुक्ती ही लस देण्यासाठी केलेली आहे. प्रत्येक केंद्रावरती 5 कर्मचारी हे त्याचं पथक हे 5 कर्मचाऱ्यांचं असणार आहे. जिल्हा स्तरावर प्रत्येक केंद्रावरती 1 निरीक्षक आणि कॅडवर स्विंगवेट कॉलेजी एक एक त्याप्रमाणे मॅनेजमेंट ऑफिसर एक ऑफिसर तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविडशिल्ड लस आज संध्याकाळपर्यंत सोलापूरमध्ये पोहोचल. 34,000 डोसेस उपलब्ध आज निश्चित प्रकारे होणार आहेत. 16 तारखेला प्रत्येक केंद्रावर दररोज 100 जणांना साधारणतः जे 16 केंद्र आहेत त्या 16 केंद्रावर दररोज 100 जणांना ही लस ही टोचली जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये महत्वाचं पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील सर्व प्रकारचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पहिल्या टप्प्यात ही लस आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली जाणार आहे. पहिला टप्पा हा 30,000 कर्मचाऱ्यांना त्यामध्ये प्रायव्हेट डॉक्टर ते सुद्धा कर्मचारी त्यामध्ये ग्रेट हे भरलेले आहेत. लस आता आपल्या भांडारा येथे जिल्हा लस भांडारा येथे आपण ठेवणार आहोत. लस 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये करावी लागते. त्यानुसार लस साठा नियोजन व्यवस्थित आपण केलेलं आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरणातला आपण सर्वांनी सर्व सोलापूर मध्ये सर्व नागरिक बंधू भगिनींनी आपण पहिल्यांदा सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपण सर्वांना आपल्या माध्यमातून सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी आवाहन करतो. आणि निश्चित प्रकारे आजही आपलं सो आपण आपल्याला माहिती की आज जर आपण कोविडचा जर आपण आपल्या शहरामधला जर विचार केला तर आपला कोविडचे जे पूर्वीचे रुग्ण आताच्यामध्ये खूप आपल्याला फरक हा